हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती. स्वातीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत समोसा. तर त्याच्यासाठी मी हे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, आपला साधा मैदा. त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तेल घालायचं आहे. आता मी जस्ट 1/2 चमचा ओवा घालत आहे याच्यामध्ये, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे छान मिक्स करूयात आपण. आता थोडं पाणी टाकून, अगदी आपण पुऱ्यांना जसं कणिक मळून घेतो थोडीशी कडक अशी, तशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. आपली कणिक छान मळून झालेली आहे. आता ही कणिक आपल्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायची आहे. अशा प्रकारे झाकून आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूयात. आपली कणिक रेस्ट करते तोपर्यंत मी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, तर हे आपण कुस्करून घेऊयात, मॅश करून घेऊयात. अगदी खूप जास्त बारीक नको आहेत आपल्याला, आपण रफली कुस्करलेले आहेत, अगदीच किसून नाही घेतलेले आपण. तर आपल्याला असंच पाहिजेत बटाटे. हे छान मॅश झाले आहेत. मी या ठिकाणी एक पॅन हीट करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3-4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरं आणि 1/2 चमचा मोहरीचे दाणे घालून घ्यायचे आहेत. जिरा आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा, जो मी कापून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. आणि हा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचं आहे आपल्याला. आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यात आता मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, ज्या मी कापून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेणार आहोत. एक 4-5 सेकंद आपल्याला त्या फ्राय करायच्या आहेत तेलामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत, 1/2 चमचा लाल तिखट, अगदी चिमूटभर हळद, 1/2 चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं मिसळून घ्यायचं आहे. आता आपण जे मॅश केलेले पोटॅटो होते ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये छान मिक्स होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायच्या आहेत. आता आपली समोसासाठीची जी स्टफिंग आहे ती अगदी रेडी झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. आपली स्टफिंग जी आहे ती छान थंड झाली आहे, तर त्यातले आपण छोटे छोटे गोळे घेणार आहोत आणि त्याला अशा प्रकारे लांब शेपमध्ये आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे, आणि ते एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊयात. तर अशा प्रकारे तुमच्या स्टफिंगचे जेवढे अशा आकारामध्ये गोळे बनू शकतील तेवढे बनवायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी सगळे लंबवर्तुळाकारामध्ये गोळे करून घेतलेले आहेत. आता याच्यानंतर आपण कणिक घेऊया. परत एकदा चांगली मळूयात. अशा प्रकारे आपल्याला पोळीपाट घ्यायचा आहे. त्यातनं छोटासा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आपल्याला. जस्ट थोडंसं मैदा भुरभरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जे हे पीठ आहे, कणिक आहे, हे चिपकू नये खाली, आणि लंबवर्तुळाकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे लंबवर्तुळाकारामध्ये आपण लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला हाफ पोर्शनमधून, म्हणजे ह्याच्या इकडच्या साईडला कट द्यायचे आहेत,
थोड्या थोड्या अंतरावर, अगदी असे. इकडनं पण थोडी जागा सोडा, इकडनं थोडी सोडा, इकडनं पण थोडी सोडा आणि कट द्या. अगदी थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने. आणि आता आपण जे हे बनवून ठेवलेले होते आपल्या स्टफिंगचे, ते आपल्याला इथं ठेवायचं आहे. आणि अगदी या कडेला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे तेलात टाकल्यावर देखील आपले हे जे रोल समोसा आहे हा तुटणार नाही, छान चिपकून राहील. तर संपूर्ण कडांना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. इकडे सुद्धा आता हे रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्वप्रथम या साईडनं आपल्याला छान चिपकवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही बाजूसुद्धा आपल्याला ह्याच्यावरती टाकून छान चिपकवून घ्यायची आहे आणि इकडची बाजूसुद्धा आपल्याला छान चिपकवून घ्यायची आहे. म्हणजे आता आपली स्टफिंग कुठूनही बाहेर निघणार नाही आहे आणि हा जो पोर्शन आहे हा आपला टोटली डेकोरेटिव आहे, म्हणजे दिसायला चांगलं दिसण्यासाठी. आता आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. ह्या जर चिपकले असतील तर थोडंसं मोकळं करून घ्या, म्हणजे दिसायला देखील छान दिसतं. अशा पद्धतीने पहिला रोल आपला तयार झालेला आहे. याच पद्धतीनं संपूर्ण रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले सर्व समोसे तयार झालेले आहेत. तर आता आपण हे डीप फ्राय करून घेऊयात. अशा प्रकारे एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत, डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तेल छान गरम होऊ द्या. थोडीशी कणिक टाकून बघूयात आपण. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये हे जे समोस्याचे रोल बनवलेत आपण ते टाकायचे आहेत. एकावेळी जेवढे मावतील तेवढे तुम्ही तेलामध्ये टाका. अगदी खेळते तेलामध्ये आपले तळून निघले पाहिजे या हिशोबानं तुम्ही टाका. मी दोनच टाकत आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. हे जे समोसा रोल होते हे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तर आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आणि आता नंतरचे सुद्धा आपण डीप फ्राय करून घेऊयात. हे देखील आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी मंद आचेवर. आपली ही बॅच देखील छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे काढून घेऊयात. तयार आहेत आपले समोसे खाण्यासाठी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.